कहाँ हो तुम किंग? कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि इचलकरंजीच्या वैभवात भर घालणाऱ्या दक्षिण भारतातील अनोख्या श्री मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी दिमाखदार सोहळ्याने झाली. अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि इचलकरंजीत श्रीराम भक्त मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एकाच दिवशी झाली हा दैवी योगायोग असून आपण या कार्यक्रमाचा साक्षीदार झालो याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. सांगली वेस परिसरातील मारुती सेवा मंडळाच्या वतीने 31 फूट शेपटीवर विराजमान असलेली प्रभू श्री रामांच्या नामस्मरणात तल्लीन असलेली 14 फुटी मारुती मूर्तीचा अनावरण सोहळा खासदार धैर्यशील माने दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे यांच्या हस्ते पार पडला. शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. खासदार माने पुढे म्हणाले, गेल्या 500 वर्षापासूनची प्रतीक्षा आज संपली. प्रभू श्री रामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात अयोध्यात पार पडली. यामुळे देशभरात दिवाळी साजरी झाली आणि या सोहळ्याचे संपूर्ण भारतवर्ष साक्षीदार बनले. त्याचप्रमाणे इचलकरंजीत 2019 साली सुरुवात केलेल्या श्रीराम भक्त श्री मारुती मंदिराचे या शुभ मुहूर्तावर अनावरण झाले. या मंदिरासाठी ज्यांनी पराकाष्ठा केली त्यांची सिद्धी पूर्ण हो, तसेच सर्व राम भक्तांच्या संकटकाळी श्री मारुती धावून यावे अशी प्रार्थना खासदार माने यांनी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यामध्ये श्री मारुती मंदिराच्या इतिहासाची माहिती दिली. यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री मारुती मंदिराच्या अनावरणानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ बहुसंख्य नागरिकांनी घेतला. सदर कार्यक्रमाच्या तत्पूर्वी दुपारी 12:20 मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त रवींद्र माने यांच्या हस्ते आरती आणि भगवी ध्वज पताका स्थापन करण्यात आली, तर दुपारी 3 सौ श्री वसंतराव माने यांच्या हस्ते रामपंचायतून यज्ञ पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांसह मंडळाचे अध्यक्ष नागेश शेळके, सचिव प्रवीण पगरे, खजिनदार ज्ञानेश्वर पिसे, कार्याध्यक्ष सुशील ताडे, ज्योतिबा माळी, महेश जाधव, विनायक यादव, सदाशिव कोळी, प्रकाश नलवडे, बाळू शेळके, विनायक काळे, सुशील खैरमोडे, संताजी जाधव, संजय जगताप, दीपक जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. प्रभू रामचंद्राच्या परम भक्ताचं आज या ठिकाणी हनुमानाचं, ज्याला आपण संकट मोचन हनुमान अशा पद्धतीनं संबोधतो, आज अनेकांच्या आयुष्यामध्ये जे जे काही संकट असेल ते हनुमानाच्या आशीर्वादानं दूर व्हावं, प्रभू रामचंद्रांचं आगमन आजच या ठिकाणी, खरं तर राम लल्लांचं आगमन या ठिकाणी अयोध्येमध्ये झालं. 500 वर्षाची मला या ठिकाणी असणारी प्रतीक्षा संपुष्टात आली. आपली पिढी भाग्यवान आहे. रामचंद्रांचा अवतार त्या काळामध्ये जन्मला होता. रामचंद्रांना पाहण्याचा योग आपल्याला आला नाही, पण राम मंदिर जे उभं राहिलं आणि राम लल्लांचं आगमन हे आज या ठिकाणी झालं, अयोध्येमध्ये झालं आणि त्याचा संपूर्ण देश साक्षीदार आणि या पिढीला आपल्याला ते भाग्य या ठिकाणी मिळालं. कितीतरी पिढ्या आल्या संपल्या, राम लल्लांचं मंदिर तिथं व्हावं म्हणून संपल्या, राम लल्लांचं दर्शन व्हावं म्हणून त्या ठिकाणी संपल्या, पण आज आपण या सर्वांच्या विचारानं या ठिकाणी आशीर्वादानं तुम्हा सर्वांच्या प्रयत्नानं खऱ्या अर्थानं राम लल्ला तिथं अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत. आजचा हा इचलकरंजी मधला सोहळा सुद्धा तिथं 2019 झालेली सुरुवात आणि त्याच्यानंतर आज हनुमानजी परत त्या ठिकाणी प्रकट इथं या ठिकाणी विराजमान या ठिकाणी होत आहे. मला मनापासूनचा आनंद आहे की आपल्या सर्व सहकार्यांनी जे प्रयत्नांची परिकाष्ठा केली, या मंडळाच्या सर्व तरुणांनी आणि आत्ताऱ्या वडीलधाऱ्या मंडळींनी, मुलाल मित्रांनी, माता भगिनींनी या ठिकाणी जो संकल्प केला आज तो सिद्धीस जातोय आणि आज हे मंदिर परिपूर्ण होत आहे. हनुमान सर्व या ठिकाणी मोठ्या दिमागानं या ठिकाणी तिथं जाऊन बसले आणि तुमच्या सर्वांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. तुमच्या आयुष्याला चांगलं वळण द्यावं, आयुष्याला खऱ्या अर्थानं आधार द्यावा आणि संकटकाळी धावून यावं एवढं त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि राम लल्लांना अभिवादन करून, प्रभू रामचंद्रांना अभिवादन करून, हनुमानाला अभिवादन करून माझं मनोगत संपवतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय श्रीराम। New Hyundai Creta. Undisputed. Ultimate.